हॉटेल ड्रीम हॉलिडे रिसॉर्ट मध्ये शुद्ध शाकाहारी थाळीची मेजवानी, खास श्रावण मासाकरिता स्पेशल ऑफर। स्पेशल डायमंड थाळी फक्त 300 रुपयात, स्पेशल गोल्डन थाळी फक्त 250 रुपयात, स्पेशल सिल्वर थाळी फक्त 200 रुपयात। चला तर मग आजचे जेवण ड्रीम हॉलिडे रिसॉर्ट मध्येच करूया। इचलकरंजी महापालिकेचा मक्तेदार शैलेश पोवार याचा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इचलकरंजी यांनी जामीन मंजूर केला आहे। कोणतेही विकास काम न करता बोगस कागदपत्रे व बोगस सह्या करून 18,05,546 रुपयांचे देयक घेऊन महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी मक्तेदार शैलेश रंगराव पोवार याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्याला पोलिसांनी अटक केली होती। शैलेश पोवार याच्या वतीने ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता। त्याची सुनावणी आज पार पडली। यावेळी आरोपीचे वकील ॲडव्होकेट सचिन माने यांनी तपासादरम्यान प्रथमदर्शनी मक्तेदार शैलेश पोवार याचेकडून या गुन्ह्याशी स्वतः बनावट कागदपत्रे तयार केली व बोगस सह्या केल्या असा कोणताही पुरावा नसल्याने, तसेच यातील मक्तेदार शैलेश पोवार याला अटकेत ठेवून तपास करण्यासारखे कोणतेही कारण शिल्लक राहिलेले नाही, त्यामुळे शैलेश पोवार याच्याकडून काहीही जप्त करण्याचे नाही असा युक्तिवाद केला। हा युक्तिवाद ग्राह्य मानून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इचलकरंजी यांनी मक्तेदार शैलेश पोवार याचा जामीन मंजूर केला।